नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। काय आपण कसे आहात, म्हणजे आनंद कायम ठेवा असंच कायम एक व्यक्ती आपल्याला विचारायचा, व्यासपीठावरनं असेल, प्रत्यक्ष भेटल्यानंतर असेल। होय, त्याच व्यक्तींच्या आठवणीला आज आपण उजाळा देणार आहोत। महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद पेरणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे पुल, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। आज पुलंची पुण्यतिथी, खरं तर याला पुलतिथी असंच म्हणायला हवं। लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशी कित्येक भूमिका लीला पेलणारे आपल्या सगळ्यांचे भाई, एक भाई व्यक्तिमत्व। नभोवाणीवरचे कार्यक्रम, अनेक चित्रपटांचं लेखन, कविता वाचन आणि एकपात्री या सगळ्याच्या माध्यमातून पुलं घराघरात पोहोचले। तुडुंब भरलेलं सभागृह आणि पुलांच्या वेगवेगळ्या किश्यांनी हसून हसून लोटपोट झालेले रसिक हीच खरी अपूर्वाई। असेच भाईंच्या व्यक्तिमत्वाचे शेकडो पैलू त्यांच्या वेगवेगळ्या आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत। आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मकरंद सावंत, लेखक, कवी, आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर असणार आहेत अभिनेता अजय पुरकर। पण तत्पूर्वी, पुलं माहीत नाही असं कोणी नाही, म्हणजे ह्या पुलांनी आपल्याला आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमातनं अंतुबर्वांची भेट घालून दिली। याच पुलांनी कोकणातल्या नागमोडी वळणावरनं एसटीतनं प्रवास करत असताना त्यांना भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख घालून दिली, त्यांचे किस्से देखील आपल्याला सांगितले, आपल्याला हसवलं। नंदा प्रधान भेटला, परोपकारी गंपू भेटला, अगदी सकाराम घटने देखील आपल्याला भेटला, आणि नारायण तात्या तर काय डोळ्यात पाणी आणून गेले। पण शेवटी पुलांनी सगळ्यांनाच हसवलं। पाहूयात पुलं ज्या ज्यावेळी वेगवेगळ्या किस्स्यातनं व्यक्त झाले ते किस्से। मराठी माणसाला ते आभार मानतो, धन्यवाद देतो म्हटलं की हे खोटंच बोलतायत असं वाटतं। किंवा मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी अडोंगी असं वाटतं, इतकं आपण मोठ्याने बोलत असतो एकमेकाशी, मोकळेपणाने बोलत असतो। केव्हा आलं बरं वाटलं, आलं असं म्हटलं की महाडोंगी आहे, अशा प्रकारचं आपलं हे आहे। तर आभार विभार कसले मानणार मी, ह्या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे। ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं, तो लामण दिवा आहे। हा लामण दिवा आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला सगळ्यांच्या घरी सदैव पेटत निश्चित राहील, फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर बरं होईल। एकेकाळी या महाराष्ट्रात त्यांच्या घरी अत्तराचे दिवे जाळत असत असं म्हणतात, अलीकडे गोडे तेलाचे दिवे जाळणारे लोक आहेत काय असं बोलायची पाळी आले, तेव्हा तेवढे नक्की येतील। पण त्यांना कल्पनाही, त्यांनी दुसरा जो दिवा आमच्या अंतःकरणात लावलेला आहे तो स्नेहदीप आहे। तो जो दीप आहे, ती जी ज्योत आहे, ती आमच्या प्राणज्योती बरोबरच मालवली तर मालवेल, तोपर्यंत ती चैतन्याने युक्त अशा प्रकारची राहील एवढं मी सांगतो। आणि मला माहिती नाही की मान स्वीकारायला मी योग्य आहे की अयोग्य आहे, परंतु इतक्या लोकांनी ज्या अर्थी मी मोठा आहे असं ठरवलेलं आहे ते कदाचित असेल सुद्धा अशी शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे। तिचं निरसन माझ्या कर्तृत्वाने लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही हे मलाही माहिती आहे, परंतु आपण एवढं प्रेम केलं, एवढं दाखवलं, घरच्या माणसांनी इतका घरचा आहेर याला मराठीत निराळाच अर्थ आहे, पण घरचा इतका सुंदर आहे आयुष्यभर कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये धडपडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना मिळतं, हा मोठा महत्त्वाचा प्रसंग आहे, हा अजन्म लक्षात राहावा अशा प्रकारचा प्रसंग आहे। चला याचबद्दल बोलण्याकरता जाऊयात मकरंद सावंत आपल्या बरोबर आहेत। मकरंदजी, खरं तर माणूस आपल्या अनुभवाने, अनुभवाच्या संचितातनं आणि निरीक्षणातनं समृद्ध होतो आणि त्यातनं मग तो व्यक्त होतो, म्हणजे पुलांच्या वक्तृत्वकलेबद्दल काय सांगावं, हे आदर्श उदाहरण। पण कसं काय जमायचं एवढं सगळं त्यांना, म्हणजे आपलं निरीक्षण काय? सगळ्यात आधी तर काय माहितीये का, पुलांचं एक फार चांगलं वाक्य आहे कलावंतांसाठी की माझी या जातीचा मिळो माझं कोणी, ही फक्त संतांचीच नाही तर कलावंतांची सुद्धा प्रार्थना आहे। आपलं अख्खं आयुष्य प्रत्येक कलाकाराचं जात असेल कशात, तर ते ह्याच्यात की माझी या जातीचा कोणीतरी मला सापडावा। इथे जात म्हणजे काय, तर ज्या गोष्टीवर मी हसतोय त्या गोष्टीवर हसणारा, मी जे लिहिलंय ते समजून घेणारा, मी जो अभिनय केलाय त्याच्यापर्यंत पोहोचणाराचा। त्यांच्या वक्तृत्व गुणाबद्दल हेच सांगता येईल की त्यांना दाद कशी उचलावी हे परफेक्ट कळत होतं। भाई प्रांजळपणा बघा, दरवेळेला प्रत्येक कुठलंही भाषण असू दे, प्रत्येक भाषणात दुसरं किंवा तिसरं वाक्य स्वतःबद्दल असतं त्यांचं, की मी म्हणजे कोण,
किंवा मला काय एवढं कळतं आहे, तुम्ही मला एवढं इम्पॉर्टन्स देताय, ह्याच बद्दल बोलतात भाई. पण भाई कोण आहेत हे महाराष्ट्राने ओळखलं बघ, आणि म्हणून आज एवढं वेड्यासारखं भाईंवरती प्रेम केलं गेलंय. पण ह्याच भाईंनी आपल्या शब्दांवरचं प्रभुत्व, वेगवेगळ्या समाजात दिसणाऱ्या व्यक्तींवरची दादागिरी, म्हणजे दादागिरी या अर्थाने मी हा शब्द वापरतोय की त्यांना हक्काने व्यक्त करणं, हे फार छान पद्धतीने. म्हणजे मला त्यांचं एक वाक्य आठवतं, त्यांनी व्यक्ती आणि वल्लीमध्ये असं म्हटलेलं, त्यांना कोणीतरी असं विचारलं की जर व्यक्ती आणि वल्लीमधली ही सगळ्या व्यक्ती जर तुम्हाला भेटल्या तर तुम्ही काय कराल, तर त्यांनी असं म्हटलं की मी एक साथ त्यांना कवटाळण्याचा प्रयत्न करेल, काय त्यांना माझ्या उराशी ठेवलं आणि मी त्यांना जाऊच देणार नाही. तर तुम्हाला आवडलेली व्यक्ती कुठली? भाईंची मला सर्वात आवडलेली व्यक्ती खर तर त्यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये नाही, त्यांनी चित्र जे रेखाटलं म्हणजे खरोखर जी व्यक्ती होती आणि त्यांचं चित्र रेखाटलं ते, त्यांच्यापैकी एक ती म्हणजे रावसाहेब. मी बेळगावला रावसाहेबांचा फोटो, त्यांची वस्ती वगैरे बघून आलो, त्यांचं घर बघून आलो, आणि मग तेव्हा रावसाहेब भाईंनी किती तंतोतंत रेखाटले होते हे जाणवलं. त्या रिज थिएटरमध्ये जाऊन आल्यानंतर भाईंचा भास जाणवला आणि तिथे रावसाहेब जाणवले. त्यामुळे मला सर्वात जास्त तरी रावसाहेब आवडतात, त्यांच्या शिव्या त्यांच्या फुल्या फुल्या आवडतात, आणि त्यांचं तितकं निर्मळ असणं आवडतं. भाईंचं फार छान वाक्य आहे की एखाद्या लहान मुलाने आपला झब्बा वर करून फिरण्यासारखे रावसाहेब शिव्या देत असतात, म्हणजे बोलताना दोन तीन शिव्या नेऊन त्यांना मिळत नाही. पण मग मकरंजी, त्याचबरोबर भाईंनी ह्या मुंबईतल्या चाळीतला माणूस देखील आपल्या समोर आणला, म्हणजे भाईंनी तसं प्रत्येक पैलूला स्पर्श केला. म्हणजे बघा ना की मुंबईतल्या चाळीमधली माणसं किंवा त्या माणसांबद्दल सांगत असताना त्यांची आर्थिक परिस्थिती, म्हणजे त्यांचं राहणं, त्यांच्या घरातल्या वस्तू, त्यांच्या अंगावरचे कपडे, हे देखील त्यांच्या बोलण्यात नाही येत गेलं. म्हणजे भाईंनी कायम त्यांच्या वक्तृत्वातनं ज्यांना व्यक्त केलं तो सामान्य माणूस होता, हे तर तुम्ही मान्य कराल. अगदी अगदी. काय होतं माहितीये का, भाईंबद्दल असं म्हटलं जातं की चाळी गेले आणि भाईंचा विनोद संपला, असा एक भाईंवरती आक्षेप घेतला जातो. पण मजेची गोष्ट आहे, भाईंचा विषय विनोदाचा चाळा हा कधीच नव्हता. त्यांचा विषय होता माणसात घडत जाणारा बदल आणि विसंगती. विसंगती तर जात नाही माणसांमध्ये, ती तशीच राहते. त्यामुळे भाईंचा विनोद हा काही कुठे जाणार नाहीये. त्यांनी अगदी चाळींच्या जीनांबद्दल बोलताना म्हणालेत की जिने सुद्धा आपली पायरी सोडून वागायला लागले होते. वा 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 वा. तर ह्या प्रकारे भाईंनी मध्यमवर्गीय माणूस असा रेखाटला, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून. गच्चीमध्ये आपण स्वतः बघतो, त्यांच्या उपवासात आपण बघतोय, किंवा आसामी आसामी मधला. अनेकदा मला असं वाटतं की आसामी आसामी मधले धोंडो भिकाजी जोशी हे कदाचित बटाट्याच्या चाळीतच राहायला असतील, आणि नंतर मग काही दिवसांनी ते फ्लॅटमध्ये निघून गेले असतील, आणि हे त्यांच्या दोन्ही कथांमध्ये जाणवत राहत. पण भाईंच्यात अशा अनेक बाजू होत्या, म्हणजे त्यांच्या लेखनातनं आपण वेगवेगळ्या व्यक्तींना तर बघितलं, त्यांना जवळून समजून घेतलं, आणि त्यांना खरं तर मोठ्या पडद्यावर देखील नुकतंच आणण्याचा जो काही एक प्रयत्न झाला त्याबद्दल देखील कौतुक झालं. जाऊयात याचबद्दल अधिक बोलण्याकरता. आपल्याबरोबर आहेत अभिनेता अजय पुरकर. अजयकडे मला जायचं आहे, खास करून अजय अभिनेता असण्याबरोबर उत्तम गातो देखील, गायक आहे अजय. त्याच्यामुळे भाईंचं संगीतप्रेम अजयला या अर्थाने जवळून माहिती आहे, कारण पु ल देशपांडेंच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात भाईने भीमसेन जोशींची भूमिका केली होती. भाई शब्द व्यक्त होतील पण त्या अगोदर सूर व्यक्त झाले पाहिजेत. नमस्कार सर्वांना. सुरुवात करायची झाली तर माझं खूप लाडकं गाणं भाई काकांचं जे आहे त्यांनी सुरुवात करतो, आणि अत्यंत प्रेमाने लावलेली चाल आहे हे त्याच्या त्या गाण्याच्या सुरांवरनं लगेच कळतं. ते गाणं आहे माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथासो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिरा असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. पु ल या चित्रपटात खरं तर भारतरत्न भीमसेनजींच्या भूमिकेत तुला बघत असताना, अर्थात भीमसेनजींची भूमिका वठवत असताना,
एकीकडे एक मोठा लेखक त्यांच्यासमोर असणारा जो त्यांच्याबरोबर मित्र म्हणून वावरला, त्यांच्या गाण्याला पेटीच्या माध्यमातून ज्याने साथसंगत देखील दिली, भीमसेनजींच्या नजरेतनं डोकावत असताना तुला भाई कसे जाणवले? भीमसेनजींच्या नजरेतनं म्हणजे पहिली गोष्ट ही सर अगदी मला खूप अभिमानाने सांगावीशी वाटते की मी खूप भाग्यवान नट आहे. असे जेव्हा लार्जर दॅन लाईफ लोकांच्या भूमिका साकारायला मिळतात पडद्यावरती तेव्हा ती खूप मोठी जबाबदारी देखील असते. पण कसं आहे की मी मुंबईतनं जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा मी सवाई गंधर्व महोत्सव जेव्हा मी अटेंड करायला सुरुवात केली त्या अगदी मी नियमाने त्या महोत्सवाला जायचो तेव्हा मी भीमसेनजींना खूप जवळनं बघितलं होतं आणि ते सगळे मी जेवढी काही माझी मेमरी होती भीमसेनजींबद्दलची ती मी सगळी माझ्या भूमिकेत वापरली. पण तो सगळा जो चित्रपट होता तो तेव्हा मला हे जाणवलं की हे खूप घट्ट मित्र होते त्यामुळे मैत्रीसाठी भाई काका हे अत्यंत उत्तम. कारण की एक किस्सा सांगतो मला एक पटकन आता आठवला म्हणून तुला किस्सा सांगतो की इतके ओपन होते गाण्यासाठी सुद्धा की डॉक्टर वसंतराव देशपांड्यांचं गाणं झालं त्यानंतर भीमसेन सॉरी आधी भीमसेन जोशींचं गाणं झालं पंडित भीमसेन जोशींनंतर पुलंच्या घरी ही मैफल चालू होती त्यानंतर डॉक्टर वसंतराव देशपांडे गायले हे सगळी मैफल संपेपर्यंत सकाळचे 7 वाजले होते. म्हणजे हे रात्रभर गाणं सुरू राहिलं आणि सकाळचे 7 वाजले आणि चला आता सगळेजण गेले आणि बाई काका सुनीताबाईंना म्हणाले चला आता आपण जर झोपूयात रात्रभर जागरण झालंय छान झालंय मैफल. 15व्या मिनिटाला बेल वाजली आणि दरवाजात परत पंडित भीमसेन जोशी यांना म्हणाले मला अजून गायचंय असं म्हणून पुढे 4 तास गायले पंडितजी. तर इतका ओपननेस या लोकांमध्ये होता की कुठलीच भीडभाड नाही आणि संगीतावर तर भाई काकांचं होतच प्रेम हे काही मी वेगळं काही सांगणार पण इतका ओपननेस या मित्रांमध्ये सुद्धा होता की नाही परत कसं जाऊ मी याच्याकडे गायचंय मला हे कर तर त्यांना ते व्यक्त व्हायचं होतं पंडितजी पंडित भीमसेन जोशींना अजून व्यक्त व्हायचं होतं गाण्यातनं आणि त्यांना कुठलाच आडपडदा त्यांनी ठेवला नाही की मी कसं जाऊन परत पुन्हा याला विचारू की मी गातो म्हणून. तर मला तो सगळा सिनेमा करताना असं वाटलं की हे लोक खूप घट्ट मित्र होते आणि जो आपण सुद्धा आपल्या मित्रांबरोबर जो जो काही गंमत करतो आयुष्यात जो जो इरसालपणा करतो ते सगळं यांनी केलेलं आहे त्यामुळे जीवन पूर्णपणे जगलेली माणसं आहेत मला वाटतं. वा वा माझं जीवन गाणे ते तू थोड्यापूर्वी सांगितलंस आणि कसं जीवनातनं आपण व्यक्त झालं पाहिजे आपला आनंद साजरा करत राहिलं पाहिजे हे भाईंच्या माध्यमातनं खरं आपल्याला शिकायला मिळालं. भाईंनी कायम आपल्याला खळखळून हसवलं आपल्याला भाईंबद्दल अधिक बोलायचं आहे म्हणजे भाई जाणून घेऊयेत तेवढे कमी आहेत. खूप किस्से आहेत आणि या किस्स्यांमधनं वेगवेगळ्या शब्दांच्या कोट्या उदाहरणं देखील आपल्यासमोर आली ज्यातनं आपण हसत राहिलो. बोलूयात घेऊयात एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण पुलंच्या आठवणींना उजाळा देतोय कारण आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि हा उजाळा देत असताना त्यांच्या वेगवेगळ्या किस्स्यांना देखील पुन्हा एकदा जाणून घेतोय. जातोय मकरंद यांच्याकडे. मकरंद, खरं तर अंतू बर्वा या अर्थाने लक्षात राहतो की अंतू बर्वाचं त्यांनी केलेलं वर्णन आणि आता ह्या अंधाऱ्या खोलीत वीज जरी आली तर काय फायदा, पुन्हा शेवटी आपलं दारिद्र्यच दिसणार आहे. हे म्हणजे काय असतं, बऱ्याच वेळेस आपण बघतो की काही वेळेला ह्या सगळ्या अंधाराचं आणि दारिद्र्याचं देखील भांडवल केलं जातं किंवा ते शब्दांमधनं काही वेळेला वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं पण हे सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलं. हे नेमकं कसं पुलांना जमायचं? ही जी काही मेख आहे ना ही मांडायचे प्रयत्न असे असायचे की तुम्हाला हसता हसता अशा ठिकाणी घेऊन जाणार की जिथे तुमचे डोळे पाणावते. अंतू बर्वाचं दुसरं उदाहरण आहे जिथे भाई म्हणाले की ती गेल्यापासून दारचा आंबा पुन्हा मोहरला नाही. हे एका वाक्यात एवढं काही सांगून गेलेत भाई, पोहोचायचं ते सगळं पोहोचत. आणि हे फक्त अंतू बर्वाच्या बाबतीतच कशाला, एक फक्त नंदा प्रधान सोडल्यास बाकी सगळ्या व्यक्तिचित्रांमध्ये जेव्हा जेव्हा असं काही एक वेगळा रंग येऊन गेलाय तो भाईंनी ह्या प्रकारे आपल्याला दिलेला आहे. दरवेळेला म्हणजे नाथा कामत जरी म्हंटल तर नाथा कामताचा भाग पाडण्याचा प्रकार सुद्धा आपल्याला काहीतरी प्रेमात पडतो किंवा असामी असामीचा साधा विचार करा, वैराग्य वगैरे आलेलं असतं असं वाटतं कंटाळून जा सगळं जावं सोडून आणि संन्यास घ्यावा, नेमकं त्याच वेळेला हिने थालीपीठ वगैरे केलेलं असतं. ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी आपल्या वाटतात, आपल्या वाटू लागतात. आणि पण मात्र एखादा भाईने लिहिलेला त्यांच्या पुस्तकातला वेचा किंवा काही वाचून दाखवा असं वाटेल तुम्हाला? मुद्दामून मी आता मुद्दामून काढला इथे आता जरासा त्यातला पार्ट वाचतो त्याला. कारण हे आज
भाईंची पुण्यतिथी म्हणजे लौकिक अर्थाने पुण्यतिथी तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अजून एक फार मोठी गोष्ट घडली होती आज, ती म्हणजे 12 जून भाईंच्या लग्नाचा 75वा वाढदिवस आज आहे. बर हां, तर अप्पा म्हणून त्यांनी जे गणगौत मध्ये व्यक्तिचित्र लिहिलं होतं सुनीताबाईंच्या वडिलांबद्दलच, त्यातला एक भाग एक उतारा मी वाचून दाखवतो. ते लग्न होतं ते विलक्षणच होतं, त्याबद्दल बरेच किस्सेही माहिती आहेत लोकांना. 8 ठाण्यात लग्न झालं होतं आणि त्या लग्नाबद्दल त्या अप्पांना भेटण्याबद्दल भाई जे काय म्हणतायत ते ऐका. मग पसंत आहे ना आमची मुलगी तुम्हाला? एका निर्धन तरुणाचे आपल्या मुलीवर प्रेम आहे हे कळल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेऊन एका सुसंपन्न वधूपित्याने त्याला हा प्रश्न विचारला होता हे कुणाला सांगून देखील खरं वाटणार नाही. आपापल्या मार्गावरून जाताना सदैव आशीर्वादालाच पाठीशी राहणाऱ्या असल्या जनकाला त्याच्या मुलींनी देवाच्याही वर स्थान द्यावे याचं आश्चर्य ते कोणते. माझ्या श्वशुरांना हे भाग्य लाभलंय, आपल्या मुलीची किंवा मुलाची पसंती चुकीची असणारच नाही यावर त्यांचा केवढा विश्वास. त्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी मुलामुलींवरच टाकून उपकारापुरता उरल्यासारखे या जगात वावरणारे आप्पा हे एक यशस्वी फौजदारी वकील आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले, जिथे जन्माला येणारी पोरं शाळेच्या पायऱ्या चढण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढायला शिकतात, जिथे सामायिक शेवग्याच्या शेंगांचे कौटुंबिक हिस्से मुंबईच्या हायकोर्ट जज्जाला करावे लागतात, जिथे देशाची काळजी करणारे टिळक जन्माला येतात आणि सख्या भावाचे निसंतान करण्याची प्रतिज्ञा करून भारलेल्या भूतासारखी भाकास माणसे सुद्धा वावरतात, त्या जिल्ह्यात हे एक नारळाचं झाड वाढलंय. हे स्वतःच्या सासऱ्यांबद्दल हे इतक्या वेगवेगळ्या छटांमधून भाई निघून जातात लिहून जातात. पुढे ते म्हणतात की दादरच्या चाळवजा घरातील गच्चीतल्या एका लहानशा खोलीत आप्पांची आणि माझी भेट झाली, ही पहिली भेट. त्यांना त्यांचा आमच्या लग्नाला विरोध नाही हे मला माझ्या तत्कालीन भावी पत्नीने सांगितलं होतं, ते मला केवळ पाहायलाच येणार आहे हेही कळलं होतं आणि त्यांच्या प्रेमळपणाविषयी कथा खूप ऐकल्या होत्या. तरी देखील यशस्वी फौजदारी वकील आहेत या माहितीनेच मी इतका गडबडलो होतो की त्यांनी माझं संपूर्ण नाव जरी विचारलं तरी आयत्या वेळी ते मला आठवणार नाही याची मला खात्री होती. फौजदारी वकील या दोन शब्दात उभे राहणारे हे भीषण चित्र त्यांच्या पहिल्या सौम्य दर्शनात वितळलं. आप्पांनी या म्हणून मला आपल्या जवळ बसवून घेतलं आणि आपली लेख जणू काय 10 गावची जहागिरी असलेल्या जहागीरदाराच्या एकुलत्या मुलाला द्यायची अशा सौजन्याने विचारलं. आमची मुलगी पसंत आहे ना तुम्हाला? वा वा वा, खरंच म्हणजे आपण व्यक्त व्हावं तेवढं कमी आहे भाईंबद्दल. मी जातोय अजयकडे. अजय, अर्थात भाईंची गाणी, भाईंना आवडणारी गाणी, दुसरं गाणं तर झालंच पाहिजे. दुसरं गाणं लगेच मला जे खालोखाल आवडत ते म्हणजे शब्दावाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडले, शब्दाच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले, घडून येते घडले शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. अप्रतिम गाणं केलेलं आहे हे आणि खूप मला खूप गायला पण आवडतं. मी अनेक ठिकाणी हे गाणं गातो सुद्धा. मला ह्या म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पुलंचे ही जेवढे जेवढे काही त्यांनी एकत्र काम केलं, दोन अत्यंत प्रतिभावान व्यक्ती, जितेंद्र अभिषेक स्वतः हडाचे संगीतकार, त्यामुळे मला ही गाणी फार आवडतात त्यांची कंपोज केलेली. बरोबर, धन्यवाद अजय. ज्या पद्धतीने आज तुम्ही देखील एक संगीत दिग्दर्शक म्हणून असणारा त्यांचा पैलू तो आपण आम्हाला समजून सांगितला आणि शिवाय शब्द भाईंनी त्यांच्या लिखाणातनं केलेल्या वेगळ्या वेगवेगळ्या कोट्या आणि वेगवेगळ्या व्यक्तींची वर्णनं म्हणजे कसं हे सहज त्यांना जमायचं हे देखील समजून सांगण्याचा प्रयत्न मकरंद तुम्ही केलात, आपलेही धन्यवाद. भाई कायम आपल्या लक्षात राहतील, लक्षात राहतील म्हणण्यापेक्षा
भाई लक्षात राहण्यासाठी म्हणून भाईंनी ठेवलेला जो काही शब्दांचा संग्रह आहे किंवा शब्दांच्या माध्यमातून जे काही साहित्य आपल्यासमोर ठेवलेले ते कायम आपल्याला जगण्याकरता प्रेरणा देणार आहे. नैराश्यातनं प्रकाशाकडे कसं जाता येईल, हसत हसत कसं जाता येईल हे भाई आपल्याला कायम समजवत आलेले आहे आणि यापुढेही ते समजवत राहतील, म्हणून ते कायम फ्रेश आणि ताजेतवाने वाटतात. यानंतर इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.